नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, अक्षय तृतीयेला घरातील स्त्रीने करावे हे सोपे उपाय, घरामध्ये याने भरभराट येईल। मित्रांनो, अक्षय तृतीयेला अनेक शुभ उपाय केले जातात, अशात आम्ही तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहोत ज्या घरातील स्त्रीने आपल्या सुविधा आणि सामर्थ्याप्रमाणे केल्याने घरात अपार सुख सौभाग्य धनसंपत्तीचे आगमन नक्की होते। पहिला उपाय, अक्षय तृतीयेला देवी लक्ष्मीच्या मूर्तीवर सौभाग्याची सामग्री अर्पित करावी आणि नंतर ती सामग्री त्याच विवाहित महिलेने वापरायला घ्यावी किंवा अन्य विवाहित महिलेला अर्पण करावी। मित्रांनो, नंतरचा उपाय आहे, अक्षय तृतीयेला घरातील देवघरात देवी लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्तीजवळ 11 गोमती चक्र ठेवावेत। देवी लक्ष्मीचे चांदीचे पावलं देवघरात ठेवावे आणि अखंड दिवा अक्षय तृतीयेच्या दिवशी लावावा। दक्षिणावर्ती शंखात पाणी भरून प्रभू विष्णूंना त्या पाण्याने अभिषेक करावे आणि सोबतच दूध दही अर्पित करावे। गरिबांना पात्र, अन्न, धन, वस्त्र, पैसे अशा वस्तू आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी दान कराव्यात। देवी लक्ष्मीला तांदळाच्या खिरीचा नैवेद्य अक्षय तृतीयेला दाखवावा। देवी लक्ष्मीचे श्रीयंत्र अक्षय तृतीयेच्या दिवशी घरात आणावे आणि देवघरात ठेवून त्याचे पूजन करावे। मित्रांनो, अक्षय तृतीयेच्या दिवशी चांदीचा हत्तीसुद्धा आपण घरी आणून त्याला केशराचा नैवेद्य दाखवावा आणि तो हत्ती देवघरात स्थापन करावा। लाखेच्या लाल, पिवळ्या, हिरव्या आणि निळ्या बांगड्या विवाहित स्त्रीने या दिवशी हातात घालाव्यात। चांदीची जोडवी पूजेत ठेवून नंतर ती जोडवी ननद किंवा भावजयाला भेट द्यावी। अशा रीतीने अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण हे सुख समृद्धी घरात येण्यासाठी, भरभराट होण्यासाठी हे काही सोपे तोडगे करू शकतो। तर मित्रांनो, माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा, काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।